बातमी आणि बरच काही मध्ये आजच्या दोन्ही बातम्या आहेत थेट गुन्हेगारी विश्वाशी निगडीत आणि आपण तुम्हाला याच बातम्या दाखवणार आहोत ज्यांनी तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. 11 जूनला रायगडमध्ये विषबाधा झाल्याची बातमी आम्ही तुम्हाला दाखवलेली होती. महडमध्ये एका घरातल्या वास्तुशांतीच्या वेळेला जेवणातनं अनेकांना विषबाधा झाली होती, त्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ माजली होती. याबाबत आता एक मोठा उलगडा झालेला आहे, तो म्हणजे ही विषबाधा नव्हती तर हे सामूहिक हत्याकांड होतं. कारण एका महिलेला एका परिवाराचा बदला घ्यायचा होता आणि या संदर्भातला सूड तिच्या मनात एक नाही दोन नाही तर चक्क 8 वर्ष खदखदत होता आणि याच सूडाच्या भावनेतनं या महिलेनं हे हत्याकांड घडवून आणलेलं आहे. रायगड मधल्या विषबाधे प्रकरणी ज्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तिचं नाव आहे प्रज्ञा सुरवसे. 8 वर्षापूर्वी प्रज्ञाचं पहिलं लग्न मोडलं होतं आणि आपलं लग्न मोडायला शिंदे परिवारातले सदस्य कारणीभूत आहेत हा राग तिच्या मनात होता. आणि तसंच तिच्या दुसऱ्या लग्नानंतर तिच्या साथर्त्यांकडून तिला सतत अपमानास्पद वागणूक मिळायची आणि याला देखील शिंदे परिवार कारणीभूत आहे असा एक तिचा समज किंवा गैरसमज झाला होता. आणि या सगळ्या प्रकाराचा सूड या प्रज्ञाला शिंदे परिवारावरती उगवायचा होता आणि अखेर तिला ही संधी मिळाली ती 8 वर्षानंतर. प्रज्ञाचे नातेवाईक असलेल्या सुभाष मानेंच्या घरात नव्या वास्तुशांतीनिमित्त जेवणाचा कार्यक्रम केलेला होता. या वास्तुशांतीला अनेकांना आमंत्रण देण्यात आलेलं होतं आणि याच ठिकाणी शिंदे परिवार देखील आलेलं होतं आणि प्रज्ञाच्या डोक्यात एक विचित्र कल्पना सुचली आणि तिने ती अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रज्ञा आणि शिंदे यांच्यात असलेल्या वादाचा फटका कोणतंही कारण नसताना माने परिवाराला बसलेला आहे. प्रज्ञानं अगदी नियोजनपूर्वक शिंदे परिवाराचा काटा काढण्याचा प्रयत्न केला. तिनं फॉरेट नावाचं एक विष जेवणामध्ये मिसळलं. मुळातच हे प्रचंड धोकादायक आणि खतरनाक असं कीटकनाशक मानलं जातं. या कीटकनाशकाचा रंग हा पिवळा असतो आणि या कीटकनाशकाचा वापर तिनं करून या हे सगळं हत्याकांड घडवलेलं आहे. हे फॉरेट तिनं वरणामध्ये टाकलं आणि यानंतर सगळी विषबाधा झाली. मुळातच हा सगळा प्रकार कसा उघडकीला आला, पोलीस नेहमी म्हणतात कायद्याचे हात हे लांब असतात आणि ज्या वेळेला कायद्याचे हात आरोपींच्या जवळ पोचतात त्यांना आरोपी त्यांच्या तावडीतनं सुटत नाही. कारण की आरोपी कितीही स्वतःला हुशार समजत असला तरीही तो कोणती ना कोणती चूक करतच असतो. आणि पोलिसांनी या महिलेला नेमकी कशी अटक केलेली आहे आणि तिच्याकडनं कसं सत्य उकलून घेतलेलं आहे आणि या प्रज्ञानं पोलिसी खाक्या दिसताच नेमकी काय कबुली पोलिसांना दिलेली आहे हे आपण पोलिसांकडनंच ऐकूया. ज्याच्याकडून हत्याकांड घडलं यामध्ये हे जे आरोपी आहेत यांचं दुसरं लग्न झालेलं आहे आणि यांच्या पतीचं सुद्धा म्हणजे जे दुसरे पती आहे त्यांचे त्यांचं पण हे दुसरं लग्न आहे. त्यांचं पहिलं लग्न यांचं असं म्हणणं आहे की यातले एक जे व्हिक्टीम आहेत त्यांच्या याच्यामुळे त्यांचं पहिलं लग्न मोडलं गेलं. कारण हे सर्व नात्यातच येतात, डिस्टन्स, यांच्या मामीच्या बहिणीची मुलगी, चुलत, कोणीतरी मामी लागतं. तसंच हे जे दुसरं लग्न झालं या ठिकाणी सुद्धा ते कुटुंब तोडायचा प्रयत्न करतं. परत त्यांचं जे कॉम्प्लेक्शन आहे त्याच्यावरनं त्यांना सतत टोमणे मारल्या जात होते घरामध्ये किंवा त्यांना स्वयंपाक बनवता येत नाही. हे अशा प्रकारे ते कारण सांगतात की ज्यामध्ये ते खूप दिवसापासून तो राग आणि असंतोष मनात होता, त्यांना असं काहीतरी करायचं होतं, ही संधी मिळाली होती. तर आपण बघितलं की पोलिसांनी नेमकं कशा प्रकारे या सगळ्या गुन्ह्याची उकल केलेली आहे. सुरुवातीला वाटलं होतं की हा एक अपघात असेल, कारण की अनेक ठिकाणी जेवणामधनं विषबाधा होण्याचे प्रमाण घडत असतात. मात्र हा विषबाधेचा प्रकार अत्यंत भयंकर होता. जवळपास 125 लोकांना या विषबाधेची लागण झालेली होती
अनेकांना रायगड मध्ये काहींना पनवेलच्या एमजीएम मध्ये ऍडमिट करण्यात आलेलं होतं। या संदर्भात अधिक बातचीत करूयात आमचा प्रतिनिधी भारत गोरेगाव याच्यासोबत, कारण की तो संपूर्ण दिवसभर या प्रकारावरती लक्ष ठेवून होता। भारत संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या या घटनेची आता उकल झालेली आहे। अपघात ते घातपात आणि हत्याकांड हा प्रवास नेमका कसा होता आणि पोलिसांनी या गुन्ह्याची उकल नेमकी कशी केली? तुषार सर, संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी ही घटना होती। रायगड जिल्ह्यातलं महड म्हणजे श्री क्षेत्र अष्टविनायकापैकी गणपतीचं एक क्षेत्र म्हणून सुप्रसिद्ध आहे आणि याच गावामध्ये सुभाष माने यांच्या एका नवीन वास्तूची वास्तुशंकी पूजा 18 तारखेला आयोजित होती आणि माने यांनी अगदी सहजपणे सर्व आप्तेष्ट परिवार मित्र परिवाराला या ठिकाणी निमंत्रित केलं होतं आणि साहजिकच निमंत्रित पाहुण्यांसाठी जेवणाचा सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता। याच जेवणातून काहींना विष बाधा झाली आणि सोमवारी रात्री रायगड जिल्ह्यात हाहाकार उडाला। तब्बल 121 जणांना ही विष बाधा झाली आणि ज्याच्यामध्ये 4 बालक आणि 54 वर्षीय इस्माईलचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला। पनवेल आणि रायगड खोपोली मधले तसेच नवीन पनवेल मधले सर्व दवाखाने रुग्णांनी भरलेले होते। त्या घटनेने संपूर्ण रायगड जिल्हा हादरलेला होता आणि त्यामुळे पोलिसांसमोर एक आव्हान निर्माण झालं होते की ही हा एक अपघात आहे की हे घडवलेला हत्याकांड आहे। पोलिसांनी वेगवेगळ्या दिशेला 4 पथकं नेमलेली होती, सर्व घरांची कसून चौकशी सुरू होती। जेवण बनवण्यापासून ज्या ठिकाणाहून रेशन आणलं गेलं त्यांची सुद्धा कसून चौकशी झाली, जे जेवले त्यांचीही चौकशी झाली आणि जे जेवण वाढणारे होते त्यांची सुद्धा चौकशी झाली होती। मात्र काही केल्या 3 ते 4 दिवसात या संपूर्ण प्रकरणाचं रहस्य काही केलं अगदी बरोबर आहे भारत, संपूर्ण प्रकरणाचं रहस्य उलगडत नव्हतं, कारण की जो एक आरोपी असतो जो थंड डोक्याने काम करतो आणि प्रीप्लॅन करतो ज्याला इंग्रजीमध्ये कोल्ड ब्लडेड मर्डरर असं म्हणतात, तोच प्रकार प्रज्ञा सुरवसेच्या बाबतीत दिसून आलेला आहे। भारत, मात्र पोलिसांनी तो उकल केलेली आहे, कसा गुन्हा उघडकीला आणला हे मगाशी तू सांगितलंयस, पण सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न असा उपस्थित होतोय का इच्छा मनात शिंदे परिवाराविषयी आकस निर्माण झालेली होती, मात्र प्रज्ञा सुरवसे तिला राग होता शिंदे परिवाराच्या बाबतीत आणि तिने सगळा या रागाचा बदला घेतला तो माने परिवाराच्या वास्तुशांतीमध्ये। नेमकं तिने असं का केलं, शिंदे माने आणि सुरवसे यांचं नेमकं काय नातं आहे? तुषार सर, या ठिकाणी जी आरोपी आज रायगड पोलिसांनी अटक केलेली आहे तिचं नाव प्रज्ञा उर्फ ज्योती सुरवसे आहे, ही आज नात्यामध्ये सुभाष माने यांची मेवणी लागते। 8 वर्षापूर्वी याच महिलेचं एक लग्न ठरलं होतं आणि लग्न झालं सुद्धा होतं, परंतु जे दुर्दैवी शिंदे कुटुंबियांची 3 मुलं याच्यामध्ये दुर्दैवीरित्या मृत्युमुखी पडले, त्यातल्या ऋषिकेश शिंदेच्या आईनी 8 वर्षापूर्वी तिचं वागणं बोलणं चाललं चांगलं नाही असं सांगून तिचं पहिलं लग्न मोडीत काढायला, तिचं घटस्फोट घ्यायला ती कारणीभूत होती असा समज या प्रज्ञा सुरवसेचा झालं होतं। 8 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे आणि त्यानंतर या प्रज्ञाचं जो लग्न झालं त्यानंतर ह्या प्रज्ञाच्या बहिणी माने यांची पत्नी म्हणजे तिची बहीण आणि स्वतः माने यांच्यासह तिचं सासू आणि नवरा हे सर्व तू काळी आहेस, तुला जेवण बनवता येत नाही, तुझं वागणं बोलणं नाही, अशा पद्धतीने तिला हीनकारक शब्द वापरत होते असं तिचं स्टेटमेंट मध्ये पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंट मध्ये म्हणणं आहे। म्हणजे जागोजागी तिचा अपमान नवरा सासू आणि सोबत साडू करत असल्यामुळे तिचा एक राग त्यांच्यावरती होता आणि त्याच्यामुळे ती ह्या रागाचा बदला कुठेतरी घेण्याचा एक प्लॅन योजनाबद्ध प्लॅन तिने तयार केलेला होता। मागील काही वर्षापूर्वी ती खोपोलीमध्ये राहायला आली, पुन्हा ती खोपोली सोडून दुसरीकडे राहायला गेली आणि तिने सुभाष माने यांच्या या वास्तुशांतीचं नेमकं औचित्य साधलं। यावेळी तिने जेवण वाढण्याचं म्हणजे वाढकीचं काम केलं आणि ज्यावेळी ती आली त्यावेळी तिच्या हातामध्ये एक पिशवी होती, त्या जेवणाच्या वरण मध्ये तिने फोरेट नावाचं जे अति विषारी द्रव्य आहे, जे फोरेट आहे जे फक्त शेतामध्ये किंवा झाडांना तिथं सर्प येऊ नयेत त्याच्या वासाने सुद्धा सर्प येत नाहीत इतकं विषारी विष तिने त्या वरण मध्ये टाकलं आणि तिला शिंदे कुटुंबीय आणि माने कुटुंबीय आणि त्यासोबत स्वतःचा नवरा आणि सासू
या सर्वांचा काटा काढायचा होता असा तिचा कबुली जबाब. अगदी बरोबर आहे भारत, कबुली जबाब तर तिचा प्रचंड धक्कादायक आणि अंगावरती शहरा आणणारा आहे. मात्र तिचा ज्यांच्याशी वाद होता त्या वादामध्ये जे कारण दिसतंय त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त तिच्या मनात असलेली मिसअंडरस्टँडिंग किंवा त्यांच्याविषयीचा राग हेच महत्वाचं कारण होतं. मात्र त्याची शिक्षा इतक्या 125 लोकांना का दिली गेली, या 4 निष्पाप बालकांचा बळी गेलेला आहे, यात त्यांची काय चूक होती? निश्चित हा सर्वांनाच आत्मपरीक्षण करायला लावणारा प्रश्न आहे. आणि त्यामुळे या घटनेनंतर आज जेव्हा रायगड पोलीस अधीक्षकांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यावेळी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी ग्रामस्थ आणि विशेषतः महिला आल्या होत्या, ज्या अत्यंत आक्रमकपणे होत्या. काही महिलांना तर संतप्तपणे प्रतिक्रिया दिल्या की ज्या पद्धतीने हिने निरागस बालकांचा या ठिकाणी खून केलाय, ज्या पद्धतीने हिने निर्दयपणे वागलेली आहे, त्याच पद्धतीने एक महिला असली तरी आम्ही पाठीशी घालणार नाही, तर तिला कठोरात कठोर शासन व्हायला पाहिजे. त्याचबरोबर या खटल्यामध्ये सरकारने लक्ष घालून सरकारतर्फे ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष अभियोक्ता म्हणून सुद्धा नियुक्ती करावी अशी सुद्धा मागणी आता तुषार सर या निमित्ताने पुढे आलेली आहे. सर्व स्तरातून या घटनेचा ज्या पद्धतीने निषेध व्यक्त होतोय तितक्याच तीव्रतेने संताप सुद्धा व्यक्त केला जात आहे. या निष्पाप बालकांचा काय दोष होता, तुला प्रज्ञा सुरवसे तिला जर का सूडच उगवायचा होता तर तिला अन्य मार्ग होते, मोठी माणसं होती. एक सार्वजनिक कार्यक्रमाचं स्वरूप ज्या कार्यक्रमाला आलं होतं ज्याच्यामध्ये आबाल वृद्धांसह सर्वांनी गर्दी केली होती, 2-4 व्यक्तींवरती सूड उगवताना प्रज्ञा हिच्या एका चुकीमुळे जवळपास 120 जणांना नरक यातना भोगाव्या लागल्या. अगदी बरोबर, 120 जणांना नरक यातना भोगाव्या लागल्यात, मात्र 4 निष्पापांचा बळी गेलेला आहे. मुळातच तू जसं म्हणाला की आता पीडितांकडनं अशी मागणी होती आहे की उज्ज्वल निकम यांना वकील बनवावं आणि प्रज्ञाला शिक्षा द्यावी, कारण की हा तिने जो गुन्हा केलेला आहे तो रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये मोडतोच आहे, कारण की तिने अगदी शांत डोक्यानं केलेला हा सगळा प्लॅन होता आणि याच्यात 4 बालकांचा मृत्यू झालेला आहे. पोलिसांशी तुझं काय बोलणं झालेलं आहे? पोलिसांनी तर तिच्या आता तिला अरेस्ट केलं, तिचा कबुली जबाब घेतलाय, मात्र तिच्यावरती नेमक्या कोणकोणत्या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत, तिच्यावरती 302 हे कलम लावलंय का? तुषार सर, रायगड पोलिसांचं खरं तर ही कौतुकास्पद कामगिरी आहे, कारण अतिशय सावधगिरी बाळगून कुणाच्याही हाती लागणार नाही अशा पद्धतीचं योजनाबद्ध कोल्ड ब्लडेड मर्डर हा प्लॅन होता. परंतु ज्या पथकांनी तपास केला त्याच्यानंतर अटकेत असलेल्या प्रज्ञा उर्फ ज्योती सुरवसे हिच्या विरोधात IPC 302 म्हणजे हत्या करणे, IPC 307 म्हणजे हत्येचा प्रयत्न करणे आणि IPC 328 म्हणजे जेवणामध्ये विष घालवणे अशा सर्व गंभीर गुन्ह्याचं कलम लावून तिच्यावरती खटला दाखल करण्यात आलेला आहे. अगदी बरोबर आहे भारत, ही रायगड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी म्हणावी लागेल, कारण की जसं मगाशी तू म्हणालास की हे एक अपघात दिसत होतं आणि आपल्याला जर आठवत असेल की अशा अपघातांमधून होणारे जे प्रकार आहेत किंवा विषबाधा जी आहेत ती रोखण्यासाठी मागच्या वर्षी सरकारने एक नियम केलेला होता की कुठलाही जर त्यांना सार्वजनिक कार्यक्रम करायचा असेल तर त्यांना आधी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल. मात्र या निर्णयावरती प्रचंड गदारोळ झाला आणि हा निर्णय मागे घ्यावा लागला. मात्र आता रायगड पोलिसांनी प्रज्ञा सरवदेचा खरा चेहरा हा लोकांसमोर आणलेला आहे आणि आता तिच्यावरती गुन्हा दाखल झालाय. लोकांना याकडेच लक्ष लागलेलं आहे की प्रज्ञाला आता फाशीची शिक्षा होईल का? भारत, धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल. तर आपण बघितलं की कशा पद्धतीनं एका महिलेचा 8 वर्षापासूनचा सूड हा 5 जणांच्या जीवावर उठला आणि त्यांनी 120 लोकांना तिनं नरक यातना दिल्या. या बातमीमध्ये आपण इथेच थांबतो आहे. बातमी आणि बरंच काही मध्ये आपण दुसरी बातमी पाहणार आहोत, मात्र वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.